पासून डोळे येण्याची साथ सुरू आहे. सध्या राज्यभरात 357,265 रुग्णांना डोळे येण्याची बाधा झाली आहे. तर बुलढाण्यात डोळे येणाऱ्या रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे. जिल्ह्यातील रुग्णांचा आकडा हा 44,398 वर गेलाय. दरम्यान अनेक जिल्ह्यांमध्ये आरोग्य विभागाकडून सर्वेक्षणही सुरू आहे. याशिवाय संक्रमित रुग्णांच्या आणि पाळीव प्राण्यांच्या संपर्कात न येण्याचा सल्ला तज्ज्ञांनी आता दिलेला आहे. तर डोळे येण्याची नेमकी लक्षणं काय आहेत आणि काळजी नेमकी काय घ्यायला हवी? डोळ्यांना पाण्यानं सतत धुवायला हवं. घराबाहेर जाताना गॉगल वापरावा. योग्य वेळी नेत्रतज्ञांचा सल्लाही घ्यावा. डोळे सुजणे ही लक्षणं आहेत. डोळे लालसर होणे, डोळ्यांना खाज येणं हे देखील एक लक्षण आहे. डोळ्यातून सतत पाणी येणं, आय फ्लूची लक्षणं आपण पाहतोय. डोळ्यातून पिवळा द्रव बाहेर येणं. कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण आहे आपण पाहतोय. मुंबईमध्ये 2,862, पुण्यात 28,000, छत्रपती संभाजीनगरमध्ये 6,839, नागपूरमध्ये 3,063, चंद्रपुरात 15,000 पुढे, बुलढाण्यात 44,000 पुढे, तर सांगलीमध्ये 1,500 अशा प्रकारे रुग्ण आहे. नाशिकमध्ये 8,655 आय फ्लूची रुग्ण आहे. कोल्हापुरात 4,702 रुग्णांची नोंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता संपूर्ण राज्यातच आय फ्लूच्या रुग्णांची वाढ होत असल्याचं आपण पाहू शकतो. 15-20% संपूर्ण ओपीडीच्या हे सध्या कंजंक्टिव्हायटिसचे पेशंट आपल्याला आढळत आहे. ज्यांचे डोळे आलेले आहेत किंवा ज्यांना कंजंक्टिव्हायटिसचा प्रादुर्भाव झालेला आहे, त्यांनी 5 दिवस घरी थांबावं, डॉक्टरच्या सल्ल्यानेच औषध उपचार घ्यावेत. तर संपूर्ण राज्यात आता डोळे येण्याची साथ सुरू झाली असल्याचं आपण पाहू शकतो. याला आय फ्लू म्हणून देखील संबोधलं जात आहे. मात्र यामध्ये काळजी घेणं अतिशय महत्वाचं आहे. वारंवार आपण आपले डोळे स्वच्छ करणं फार महत्वाचं आहे, नाहीतर आय फ्लूचा धोका वाढत असल्याचं देखील तज्ज्ञांचं म्हणणं आहे.